मी सांगायला पप्पा पण माझ्या समोर बसले आहेत, काय पण होऊ दे गुडू घर असलं हे काय करायचं नाही बघ सांगतो तुला. नाही नाही सोड. हा काय पण मस्त पर्याय असतात, मस्त सगळं त्यातनं वाट निघते, काय ह्याच्यावरच एवढं काय जीवन थांबत नाही काय नाही, किती पण काय पण होऊ दे शेवट टोकाला जाऊन अजिबात जायचं नाही बघ, अशी तुला पण सांगतोय मी. काय आयुष्यात कसलं कसलं प्रसंग येतात, कसलं कसलं संकट येतात, सगळ्यांना धैर्यानं तोंड देऊन जीवन जगायचं असतं हे बघ सांगतो. आणि ह्याचं अर्धवट मरण मिळालं तर नाही ते गतीला पण लागत नाही, आणि जे काय आपलं कर्म आहे ह्या जन्मात फेडूनच जायचं असते, आणि जर ह्या जन्मातला असलं तर ते पुढे आणि डबल होते हे, आणि पुढचा जर जन्म जर मिळाला तर त्यात आणि डब्बल भोग भोगायला लागतात. म्हणताना कधी पण काय पण आयुष्यात लई प्रसंग येतात, सगळं चांगलं त्याच्यात असं काय नाही, सगळ्यानं सगळं आणि त्यातनं काय तर किमान किमान वाट निघतंयच, खरं ते वाट निघूसपर्यंत थोडं आपल्याकडे शक्ती पाहिजे सहन करायचं. त्यातनं वाट निघत असते खरं, त्या ज्यावेळी आपल्याला टेन्शन येते नाही त्यावेळी असं वाटते की काय नव हे खरं नाही हे जगणं नाही असं नाही, असं सगळ्यांना प्रत्येकानंच वाटत असते ते खरं. तुम्ही पण लक्षात ठेवा बघ दोघांच मी सांगतो आताच, हे मनुष्य जन्म हे लई वाईट आहे, कसलं पण किती कसलं पण प्रसंग येतात सगळ्या, काय जगा वेगळं तर काही येत नाही, जगात जे काय चाललंय तेच सगळं येतं, जगा वेगळं काय प्रत्येकांच्यावर प्रसंग पहिल्यांदाच माझ्यावर आले कोणाला आलंच नाही असं असं काही नसते. म्हणताना तुला पण गुड्डू पहिला सांगायला बोलले मी, आता परत परत काय सांगणार नाही बघ सांगतो तुला. नाही 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 मी मम्मीच काय करत नाही, तू आहेस मला स्ट्रॉंग आहेस माहिती आहे, खरं तरी पण माणूस ह्याच्यातनं पण असं एवढं कष्ट करून अभ्यास केलेला असते ते लई जेवायला लागलेलं असते, तर अजिबात नाही बघ ह्यातनं हे करत जायचं वाटून कसं निघल तसं त्या वाटेनं जायचं, एवढं मात्र खरं आहे बघ. आम्ही पण त्यातनं त्या मार्गातनं चाललोय आम्ही पण, तुम्ही पण तसं जायचं आयुष्यभर हे एक शब्द लक्षात ठेवा, अजिबात जीवाचं काय हानी करून घ्यायचं नाही बघ, एक सांगतो टेन्शन पण काय तेवढ्यापुरतं तेवढं घ्यायचं, कुठं जायचं कोणाला तर मन मोकळं करायचं असं करायचं, ते पोरग्यात झाल्यापासून मला पण हे माझ्या पप्पा पहिला गुड्डूला सांग बघ म्हणाल तुम्हाला म्हणताना आता म्हटलं संध्याकाळी दोघं पण असलं तर सांगायचं. आणि काय अशी जेवली एका आईचा आपल्या लेकराशी मायेचा संवाद, कालची आत्महत्या, MPSC क्षेत्रात अस्वस्थता पसरून गेली. मी नेहमीच सांगत आलो आहे की केवळ विद्यार्थी यश आणू शकत नाही, त्यात अनेकांचे हात असतात, सर्वात मोठा हिस्सा आई आणि वडील, त्यानंतर गुरुजन. कालची आत्महत्या झाल्यानंतर असे किती पालक असतील की त्याने आपल्या या क्षेत्रात असणाऱ्या मुलांशी संवाद साधला. याला सोशल मीडिया आणि मोबाईलवर सक्रिय असायलाच पाहिजे असे नाही, याचे कारण पुढे एक रेकॉर्डिंग कॉलचा ऑडिओ आहे तो तुम्ही आता ऐकलास. कालच्या घटनेनंतर जेमतेम 7वी पास आईने आपला MPSC करणारा मुलगा आणि दुसऱ्या क्षेत्रात काम करणारी मुलगी यांना एकत्र फोनवर घेऊन एक आपुलकीचा संवाद साधला. त्याचे वर्णन शब्दात केले तर त्याचे महत्त्व कमी होईल. मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आईवडिलांना हे कदाचित कामातून सुचले नसेल, विनंती हीच की या फोनमध्ये मुलाशी बोलणारे आई या आपल्याच आहेत असे माना, मग कधीच वाईट विचार डोक्याला शिवणार नाही आणि हा ऑडिओ आयुष्यभर उराशी बाळगावा. धन्यवाद.